भारतातील तसेच जगातील एक रहस्यमय मंदिर म्हटले की नाव समोर येतं ते कामाख्या देवी मंदिराचं। तरी कामाख्या देवी मंदिर रहस्यमय कसं झालेलं आहे त्याबद्दलचीच माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब पण करून घ्या। ग्रंथानुसार देवी सतीसाठी असलेला महादेवाचा मोहभंग करण्यासाठी भगवान विष्णू यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या मृत शरीराचे 51 भाग केले होते आणि ज्या ठिकाणी देवी सतीच्या शरीराचे अवयव पडले ते शक्तिपीठे म्हणून ती प्रसिद्ध झालेली आहेत। असे सांगितले जाते की देवी सतीचा योनीचा भाग ज्या ठिकाणी पडला आहे त्या ठिकाणाला कामाख्या महापीठ म्हणतात आणि हेच ते आसाम राज्यातील गुवाहाटी या ठिकाणी असलेले कामाख्या देवी मंदिर। धार्मिक मान्यतेनुसार येथे देवीचा योनी भाग असल्यामुळे येथे देवीला मासिक पाळी पण होते असं पण म्हटलं जात असतं। तर कामाख्या शक्तीपीठ चमत्कार आणि रोचक गोष्टींनी पण भरलेली आहे। तर या देवीच्या शक्तीपीठाविषयी काही रोचक तथ्य मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे। या शक्तीपीठाविषयी एक अत्यंत रोचक कथा प्रसिद्ध आहे आणि या कथेनुसार या ठिकाणी देवीचा युनिक भाग पडल्या असल्यामुळे 3 दिवस मासिक पाळी पण होते असे पण म्हटलं जातं आणि या काळामध्ये मंदिर बंद पण असतं आणि 3 दिवस झाल्यानंतर हे मंदिर पुन्हा उघडले पण जात असते। या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना प्रसाद रूपामध्ये एक ओला कपडा पण दिला जात असतो आणि या वस्त्राला अंबुवाची वस्त्र असे म्हणत असतात। देवीला जेव्हा मासिक पाळी होत असते तेव्हा त्या ठिकाणी एक पांढरा कपडा अंथरला जातो। 3 दिवसांनी मंदिर उघडल्यानंतर पांढरा कपडा देवीच्या रजाने लाल रंगाने भिजलेला दिसत असतो। त्यानंतर हे वस्त्र प्रसाद म्हणून भक्तांना वाटले पण जात असते। तर असे अद्भुत मंदिर तुम्हाला कामाख्या या ठिकाणी बघायला मिळेल। कामाख्या हे मंदिर अतिशय शक्तिशाली पीठांपैकी एक आहे आणि येथे वर्षभर भाविकांची वर्दळ पण असते। कामाख्या माता ही काली आणि त्रिपुरा सुंदरनंतरची सर्वात मोठी तांत्रिक देवी आहे असे पण म्हटले जात असते आणि ह्या मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाची मनोकामना पण पूर्ण होत असते अशी भाविकांची श्रद्धा पण आहे। आणि या ठिकाणची एक आख्यायिका पण आहे की अहंकारी असुरराज नरकासुराला भगवती कामाख्याला आपली पत्नी करून घेण्याची इच्छा होती। तेव्हा देवीने त्याला सांगितले की एका रात्री तू नील पर्वताच्या चारही बाजूंना दगडाचे 4 रस्ते तयार कर आणि मंदिरासोबत एक विश्रामगृहही तयार कर। तू हे पूर्ण करू शकलास तर मी तुझी पत्नी होईन आणि नाही करू शकलास तर तुझा मृत्यू अटळ आहे। तर या अहंकारी राक्षसाने सकाळ होण्यापूर्वी दगडाच्या पायऱ्यांचे रस्ते तयार केले पण विश्रामगृहाचे काम चालू असतानाच देवीने एका मायावी कोंबड्याच्याद्वारे सकाळ झाल्याचे सूचित केले होते आणि त्यामुळे रागावलेल्या नरकासुराने त्याचा पाठलाग केला। तर ब्रह्मपुत्रेच्या दुसऱ्या तीरावर पोहोचलेल्या असुराने त्या कोंबड्याला त्या ठिकाणी मारले आणि हे ठिकाण आज कुकटाचकी नावाने प्रसिद्ध पण आहे। नंतर देवी भगवतीच्या मायेमुळे विष्णूने नरकासुराचा वध पण केलेला होता। हे कामाख्या देवीचे मंदिर 3 भागामध्ये बनवले गेलेले आहे। पहिला भाग सर्वात मोठा आहे, प्रत्येकाला त्यामध्ये जाण्याची परवानगी नाही आणि दुसऱ्या भागात मातेचे दर्शन आहे। इथे दगडातून सतत पाणी येत असते असे मानले जाते की मातेला मासिक पाळी महिन्यातील 3 दिवशी येते। हे 3 दिवस मंदिराचे दरवाजे बंद असतात आणि 3 दिवसानंतर पुन्हा धुमधडाक्यामध्ये दरवाजे उघडले जात असतात। तंत्र साधनेसाठी हे ठिकाण सर्वात महत्त्वाचे मानले जाते आणि येथे साधू अघोरींची वर्दळ पण खूप मोठ्या प्रमाणात असते। ह्या मंदिराच्या गर्भगृहात कोणतीही मूर्ती स्थापित केलेली नाही आहे, त्याऐवजी मधोमध छेद असलेला सपाट दगड देवीच्या योनीचे प्रतिनिधित्व करीत असतो। तर ह्या स्त्रीच्या योनीला जीवनाचे प्रवेशद्वार मानले जाते, यामुळेच कामाख्याला सर्वसृष्टीचे केंद्र पण मानले जात असते। स्त्रीची मासिक पाळी म्हटली की ती भारतभर अपवित्र मानली जात असते, मात्र कामाख्याच्या बाबतीत असे नाही। तर या ठिकाणी दरवर्षी अंबुबाची मेळा पण भरत असतो आणि त्या मेळ्याच्या दिवशी जवळच्या ब्रह्मपुत्र नदीचे पाणी 3 दिवस लाल पण होत असते आणि या पाण्याचा लाल रंग हा कामाख्या देवीच्या मासिक पाळीमुळेच होत असतो अशी लोकांची श्रद्धा पण आहे। ज्याप्रमाणे उत्तर भारतात कुंभमेळ्याचे विशेष महत्त्व मानले जाते त्याचप्रमाणे आदिशक्तीच्या अंबुवाची पर्वाचे पण खूप मोठे महत्त्व आहे। तंत्र आणि मंत्रशास्त्राचे उपासक या काळामध्ये या ठिकाणी अनुष्ठान करत असतात।
तर मित्रांनो, अशा या ठिकाणी प्रत्येकाने जायला हवे आणि अशा मंदिराचे दर्शन पण करायला हवे. तर मित्रांनो, अशा या ठिकाणाची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि मित्रांनो, तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्या.